राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. एक अभ्यासू निर्भीड पत्रकार कवी साहित्यिक अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्ता हजर जवाबी हसतमुख मिश्किल स्वभाव मार्मिक बोलणारे ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी नाना महाजन यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होते. अनेकांच्या अनेक आठवणी अनेक प्रसंग अनेक भावना कैलासवासी नानासोबत जुळलेल्या आहेत. त्यांच्या एका बातमीने प्राण मोरे या युवकाच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्राण ओतणारे व असेच अनेकांच्या जीवनात कळत न कळत खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरणारे नाना महाजन यांच्या निधनामुळे अग्रसेन भवन येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना आदरांजली अर्पित केली. बघूया सविस्तर यावेळी कोणी काय आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. असं प्रबंधभूमी मार्च न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू. लिहिणारा एक लेखक समाजाच्या तळागाळातल्या लोकांविषयीची तणव वाचणारा समाज सुधारक पुरोगामी विचारांचा पाई कैलासवासी म्हणायचा जीवावर येतो असा आपला सर्वांचा माना आपला सर्वांचा डोळा चुकवून आपल्याला बसवून कायमचा अनंताच्या प्रवासाला निघून येऊ. हे दुःख नुसतं आपलं नाही, हे समाजाचं नुकसान आहे, हे साहित्याचं नुकसान आहे, कवितेचं आहे, गझलेचं आहे आणि कुटुंबाचं तर त्याहून जास्त आहे. खरं म्हणजे प्रत्येकाला भावना व्यक्त करायची आहे. मी अधिक एक साधा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे बघितलं, परंतु जेव्हा त्यांनी कविता म्हणायला सुरुवात केली तेव्हा मी आशीचा आराम घेतला. त्याच्यानंतर मध्ये काही काळ साहित्य संकट घटावला, थोडं काम कमी झालं, लक्षात जोडली. मी त्यांच्याबरोबर कधी कधी बसायचो, त्यावेळेस एस के बापू बोलायचे, नाना आणि मी ऐकत बसायचो. पण मला ऐकायचं पण आनंद नाही. मग त्यावेळेस आम्ही काय केलं, गोराळकर वाड्यात एक बैठक बोलावली. त्याच्यामध्ये नाना महाजन असतील, कमलाकर देसले असतील आणि संतोष कांबळे वगैरे सारखे कवी गझलकार आम्ही बोलवले आणि ती मैफल इतकी रंगली मित्रांनो, तुम्हाला सांगता होती त्यांनी म्हणून दाखवली. तेव्हा अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं दिसलं मला. हो फार दुःखे असतील पण काय करावं, उतरणार कोणाचा कोणीचला. थोडा नाना थोडेसे बाजूला आमच्यामध्ये आले. नानांच्या इतर कविताप्रमाणे आईवरील झेलाम आहे या कवितेमुळे अनेक जण भरावले. आज अचानक जाण्यामुळे मालेगाव मराठा साहित्य संघात काय मालेगावातच मोठी पोकळी निर्माण झाली. कारण नानांचा जो स्वभाव होता तो मी अनुभवला. मी टेलिफोन डिपार्टमेंटला होतो त्यावेळेस ते कोणाला सोडत नव्हते. मी त्यांचा जवळचा मित्र, परंतु बापूंचे नाही तर कुठं मारायचं हा त्यांचा गोंधळ होता. आणि असे किती जण उरले आणि अशामध्ये मोठी कोपी नानाने जाऊन निर्माण केलेली आहे. कधी जण जगणार आहे साहित्य संघ तिथं मैत्री बसवायची आहे की काय असं वाटायला का. चांगली चांगली माणसं जेव्हा जातात तेव्हा समाजातले काही मूल्य कमी होत जातात. किती बोलावं नानाविषयी, किती लोकांना बोलण्याची उर्मी आहे, किती लोक आलेले आहेत. हे नानावरचं प्रेम वडले नाना सुनील भाऊ यांनी पुढच्या वक्त्याच्या कोणत्याची खूप मोठी यादी यांच्याकडे जाते दुनिया से जाने वाले
नानाचं वैशिष्ट्य हे राहिलं की त्या वेळेतील ती जिज्ञासा, ते कुतूहल आणि वेगवेगळे विषय समजून घेण्याची जिज्ञासा ही शेवटपर्यंत त्याच्यात कायम पाहिजे. काकाने नगरवाजनाला होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात त्याची उपस्थिती तर असायचीच, पण त्याच्यापेक्षाही प्रत्येक वेळेस वाचनाला त्याची भेट झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या विषयांसंबंधी चर्चा करताना तो आपल्या आवर्जून विचारायचा की या विषयावर तुम्ही काय लिहिलेलं आहे, या विषयावर कुठली नवीन पुस्तकं आलेली आहे. संशोधन असेल, नोकरी असेल किंवा कुठलेही सामाजिक चळवळी असतील, नानाचं सर्व ठरलेलं असायचं. सांस्कृतिक कार्यक्रम करताना प्रत्येक वेळेला नानाचं मार्गदर्शन आम्हाला मिळायचं. एक उत्तम श्रोता, उत्तम टीकाकार, चांगला मित्र अशा अनेक गुणांनी नानाचं व्यक्तिमत्व नटलेलं होतं. नाना लायब्ररीत भेटायचे, अनेक जागेवर भेटायचे. मालेगावला सेवाला एकदा दंगा झाला, दंगल भेटलेली होती. खंडेराव शिंदे साहेब मालेगाव तिथे आलेले होते. सिटी पोलीस स्टेशनच्या आवारात सर्व पत्रकार जमलेले होते आणि खंडेराव शिंदेंना नाकावरती दंगल कार्यकर्त्याने एक दगड लावला होता आणि त्यांच्या नाकाला एक पट्टी लावलेली होती. त्यावेळेला सगळे पत्रकार जमलेले होते, पण नानाची जी प्रकल्प बुद्धिमत्ता, मार्मिकता, हजर जवाबे, हसतमुख व्यक्ती, फक्त एकाच प्रश्नात त्यांनी खंडेराव शिंदेंना गालत केला. पोलिसांचं नाक कुठे कापलं गेलं? नाना खंडेराव शिंदेला एकदम काही बोलताच आलं नाही. खंडेराव शिंदेच्या पोलीस अधिकारी ते आणि त्यांच्या नाकाला पट्टी लागलेली होती जमिनीमध्ये. तर पत्रकारिता ज्याला म्हणतात की त्या दिवशी मी नाना म्हणजे बघितलं ना आपल्या सगळ्यात काहीच ते निरुत्तर झाले. पोलिसांचं नाक कसं कापलं गेलं अशा पद्धतीचा हा नावाचा सवाल, नामाचा सवाल त्यांना अचकित करून गेला. फक्त याच एक उदाहरण आपल्याला, एवढंच मी जास्त वेळ घेणार नाही, अनेक गोष्टी बोलण्यासारख्या, पण या एक उदाहरण. नानाची प्रकल्प बुद्धिमत्ता, मार्मिकता, हजर जबाब आहे व्यक्तिमत्व आणि अतिशय असतो व्यक्तिमत्व याच्या दृष्टीने तर एवढं सांगून घेते. सांगेल फक्त प्रबंध तुम्ही महाराष्ट्र न्यूज, दक्ष पोलीस टाईम्स, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, मालेगाव शहर शांतता समिती, राष्ट्रीय एकात्मता समिती, माहेश्वरी समाज, राजस्थानी मंडळ, आमचं स्वतःचं मारू परिवारातर्फे मी नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यांना चिरशांती प्रदान करू, तसेच माझ्या परिवाराला हे दुःख झेलण्याची ईश्वर ताकद देऊ अशी प्रार्थना परमेश्वराजवळ करतो. मी ते सांगतो कल्याणचा सुरेश, त्यांना माहितीच आहे, परंतु आता हे पण बाहेर गेल्यामुळे माझ्या लाचारची जबाबदारी आली आहे. नाना आणि मी पत्रकारितेत जसे सवंगडी तसे आम्ही सखे शेजारी आहोत. गेल्या मला त्या दशके, साडेतीन दशक पत्रकारितेत झाली. नानांनी थोडं पत्रकारितेतून लवकर निवृत्ती स्वीकारली. सुरुवातीच्या काळात पत्रकारितेत काम करताना नाना आणि आम्हाला अनेक संकटांना सामोरे जावं लागले. त्यातल्या त्यात माझे वडील पोलीस खात्यात आणि पत्रकारिता म्हटलं म्हणजे पोलिसांची काय मोहीम असते. दोन तीन खूप गंभीर प्रसंग घडले. भैयाच्या बाबतीत होते, नानाच्या बाबतीत होते. मी एक प्रसंग छोटासा सांगतो जो एस टी बापूंनी सांगितला का. नानाने त्याचे कर्मठ विचार कधी सोडले नाही. कॅम्प रोडवर जुनं एक सुखसागर हॉटेल होत आणि तिथे एक बाबा आले होते. त्यांनी सगळ्यांना भगवंत दर्शन घडवून आणून तिसरा डोळा, तिसरी शक्ती असं प्रचार करून पत्रकार वाटले आणि 200 महिला जमा झाल्या आणि तो कार्यक्रम होऊ नये किंवा हे लोक कर्मकांडासाठी बळी पडू नये म्हणून मी आणि नानाने ठरवलं आणि हा हिंदू बाबा आहे अशी आम्ही जेव्हा ती बातमी केली, मी आणि नानाने ती बातमी केल्यामुळे तेव्हा कॅम्प रोड छावणी पुरुषांना व्हीके मोरे म्हणून साहेब होते, ते अतिशय जहाल होते. त्यांनी मला नानाला नोटीस पाठवली आणि वर आमच्या ऑफिसलाही कळवलं. नंतर ते 8 दिवस आमच्यावर सारखे डूब धरून होते का हे लोक कुठे सापडतात त्यांना बघू. पण आम्ही दोघंही जवळी खूप काम केलं असल्यामुळे त्याला काही डगमगलो नाही, परंतु त्यांचा हट्टीपणा बघून नंतर आम्ही त्यांच्याशी जुळवून घेतलं. आमच्या वयामध्ये मोठी तफावत होती, परंतु मी असेल, हेमंत असेल, शंकर असेल, बिजू असेल, नानाने त्यांचं मोठे पण काम करताना कधी जाणून दिलं नाही आणि नाना हा आमच्याशी सवंगड्याप्रमाणेच वागला. ज्या
जागृती पासून ते लोकमत गावकरी पुण्यनगरी नानाचा प्रवास खूप मोठा आहे म्हणून मनुष्य जीवन जगत असतो वेळ नाही म्हणून मनुष्य जीवन जगत असतो आणि नाना तुम्ही वेळ काढून निघून गेला मग ही काय वेळ तुमची नक्की आम्ही पक्की करू कारण तुम्ही अवेळी निघून गेले असं तुम्हाला वाटत नाही का नाना तुम्ही अवेळी निघून गेले असं तुम्हाला वाटत नाही का चार मुली तुम्ही वेळेवर दिल्या आणि अवेळी आम्हाला सोडून निघून जाणार निघून जाताना तुम्ही वेळ निश्चित केला होता का आदल्या दिवशी आम्हा सगळ्या मित्रांना भेटणारा नाना सगळ्या नातेवाईकांना भेटणारा नाना असा अवेळी निघून गेला त्यामुळे ही अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे संवेदनशील माणसं जेव्हा निघून जात असतात तेव्हा खऱ्या अर्थाने समाज मोठा होत असतो ज्याच्याजवळ संवेदन असतात त्याच्याजवळ काही विचार असतात आचार असतात नाना गेल्या काही वर्षापासून एखादा दुसरा दिवस गेला असेल रोज सकाळी एखादी चावळी किंवा एखाद्या चार वेळीच्या कविता काम आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि मी खात्याशी संग्राम करते सांगते की नानाचं पुस्तक लवकरच प्रकाशित होईल आणि आपण इथंच गाणार ती खरी माझी श्रद्धांजली असते असे मी म्हणते आणि सगळं माझ्या कुटुंबियाला कवी म्हणून ज्यांची ख्याती आणि कीर्ती होती ते स्वर्गवासी नाना या जगाच्या रंगभूमीवर मालेगावच्या जन्मभूमीवर आणि या पत्रकारितेच्या कर्मभूमीवर आयुष्याच्या सातव्या दशकाच्या पूर्वार्धात आनंदाने उत्साहाने जगत होती सक्रिय होती अशी अनेक उदाहरणं आहेत की समाजामुळे आणि गावामुळे माणसं मोठी होतात परंतु नानांसारखी माणसं अशी आहेत की ज्यांच्यामुळे गाव मोठं होतं आणि समाज मोठा होतो त्याचं असेल तर एक अतिशय वैचारिकदृष्ट्या परिपक्व समाजवादी विचारसरणीचा आमचा एक समाजवाद्यांच्या ग्रुपमधला एक मोठा महत्वाचा तारा निघून पडलेला मी जास्त काही वेळ घेणार नाना कुटुंब वत्स शब्दातून बोलीतून जसं बोलतो तसंच तो आपल्या आचरणातून सुद्धा व्यक्त करतो हे जिवंत उदाहरण नानाचं होतं मी माझ्या व्यक्तीशा वाघ परिवाराच्या वतीने तसंच मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने नानांना भावपूर्ण आदरा दिले काय घाई होती जाण्याची नाना इतकी काय घाई झाली होती जाण्याची चुकीची वेळ का परत तुम्ही निवडली कविता गझलांनी सर्वांची मने रिझवली कविता गझलांनी सर्वांची मने रिझवली आता मात्र गझल कोरकी झाली आता मात्र गझल कोरकी झाली समर्थपणे केली होती आपण पत्रकारिता सर्वांना सामोरे केले होते कधी न घाबरता जपली फक्त तुम्ही लाच मुलाची मैत्री जपली फक्त तुम्ही लाच मुलाची मैत्री नाना तुमच्या गाण्याने मात्र गझल कोरकी झाली आता केवळ काही शब्दांचीच आठवण आता केवळ एक शब्दांचीच आठवण करतील ते नेहमीच आमची पाठ राखण खरंच नाना ही जाण्याची वेळच नव्हती खरंच नाना ही जाण्याची वेळच नव्हती गझल कविता मात्र बोलकी झाली बोलकी झाली समाजवादी वृत्तीने त्यांची नेहमीच टीका टिप्पणी असेल आणि ते आम्ही पूर्ण त्याचा यथायोग्य आम्ही विचार करायचो नानांच्या बाबतीत अतिशय चतुरस्त व्यक्तिमत्व अतिशय अभ्यास आणि दर्शनी प्रथम दर्शनी त्या माणसाला पाहिलं उत्तम व्यक्तिमत्व
आम्ही ज्या वेळेस भेटायचो त्या त्या वेळेस आमची शाब्दिक थोडस खडतकी व्हायची, मात्र त्यांच्याही मनामध्ये माझ्याप्रती एक कार्यकर्ता म्हणून चांगला भाव आणि माझ्या मनामध्ये एक कवी एक खोलवर अभ्यासवृत्तीचा पत्रकार अतिशय चांगलं व्यक्तिमत्व माझ्याकडे मनामध्ये त्यांची त्यांच्याबद्दल धारण संध्याकाळी पोहण्याच्या ठिकाणी दिसणारा नाना आता दिसणार नाही ही खंत वेगळी आहे, पण पत्रकारितेतला नाना, साहित्यातला नाना, जनमानसातला नाना या अनेक ठिकाणच्या पोकळ्या जेव्हा समाज जीवनात दिसू लागतील तेव्हा त्याचं वास्तव हे भयानक वाटू लागतं आणि म्हणूनच ते काळी चिर करून जात आणि त्याच्यातून पत्रकारिता क्षेत्रात असणारा माणूस किती संवेदनशील पद्धतीने आपलं काव्यात्मक लिखाण करू शकतो आणि त्याच्यातून आपले जे काही भावविश्व आहे जे काही समाजाचा आरसा उभं करण्याचा प्रयत्न करतो ते खऱ्या आपण नाण्याच्या रूपात मालेगावला आल्यानंतर नानांशी संवाद झाला नाही असं कधीच कळलं. नानांच आणि माझी पत्रकारिता ही 2-3 वर्षांच्या फरकाने सुरू झाली. नानांनी आधी काम सुरू केलं होतं आणि मी नंतर सुरू केलं. नाना थोडेसे डावे विचारसरणीचे, मी उजव्या विचारसरणीचा, तरी आम्ही दोघं मित्र होतो आणि मित्र आणि आम्ही काहीतरी काम करून दाखवायचं म्हणून मालेगावला पत्रकार संघाचा भवन उभारायचा निर्णय घेतला आणि तो तडीच दिला. आज जे पत्रकार भवनाची मोठी इमारत उभी आहे हे नानांनी केलेल्या त्यागाचं आणि केलेल्या कामाचं हे मोठं फळ आहे असं मी मानतो. आणि त्यासाठी आम्हाला किती कोणाचे किती रुपये दिलवा लागले, काय करावं लागले, काय कष्ट घ्यावे लागले, कोणा कोणाचे काय आरोप सरकार नाही, कोणी कोणी आपण पोलिसात पाठवल्या, काय काय केलं हे सगळं जग जाईल, पण तरी आम्ही न ढकलता आम्ही आमचं जे तिकीट ठरवलं ते आम्ही करून काम केला. तसा 40-50 वर्षापासून असला तरी नानांविषयी गेले 1.5 तासापासून आपण या ठिकाणी नानांचं संपूर्ण जीवन चरित्र आपण ऐकतोय. पत्रकार, साहित्य, लेखक, कला सर्वांग सुंदर असं व्यक्तिमत्व म्हणजे नानांद जशी अनेकांना काहीपेक्षा अधिक आम्हाला सर्वांना की नानांचं लिखाण या आमच्या काळात आम्हाला दिसणार नाही. नानांचं बोलणं, नानांची शायरी, नानांचं कवित्व, नानांचे अभंग अशा कितीतरी वेगवेगळ्या सगळ्या रूपामधला नाना हा आपल्याला या ठिकाणी प्रत्येकाला जाणवतो. कोणाला कोण कशा रूपात आला, कसा भेटला हे अनेकांनी सांगितलं, पण नाना दिसता साहित्य, कवी, शायरी किंवा या सगळ्या याच्यातच नाही तर नानाच्या चळवळीमध्ये सामाजिक त्याच्यामध्ये योगदान होत. नानांनी त्याची बातमी केली होती आणि मारेकरी टप्प्यात असं एडिट दिलं होतं त्या बातमीचं आणि त्या जे मारेकरी होते त्यांना एक त्या बातमीमध्ये फोटो टाकून त्याच्यावर बोल केला होता आणि पोलिसांकडून अधिकृत माहिती द्यायची होती, पण नानांनी मागची बातमी शोधली आणि त्या मारेकरी आदल्या दिवशी त्यांनी जाहीर करून टाकली की त्यांच्या पत्रकारितेची खूप
आमच्याकडच्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला पहिला श्रोता नानाच असायचे आणि ते मला म्हणायचे की इथे येऊन गेल्यानंतर आल्याशिवाय मला दिवाळी पूर्ण झाल्यासारखी वाटायचीच नाही असा एक रसिक माणूस आपल्याकडून आपल्याला सोडून देऊन गेला आहे. ज्या नामाने प्राणसारख्या मालेगावमध्ये सरकार लोकांना चेहरा दिला कॅम्पातल्या पुस्तेसाठी क्रिया चालू आता ऑर्केस्ट्रा सुरू केला होता तुम्हाला माहित असेल आणि त्या ऑर्केस्ट्राच्या संदर्भामध्ये कॅम्पात गणेश वाडी मध्ये आऊ भैया नाना माझ्या पत्रकार म्हणून आले आणि म्हटले जी बातमी करायची कॅम्पातले हे पोरच आहे हे चाराने चाराने गोळा करून ऑर्केस्ट्रा करतात आणि मालेगावमध्ये वेगळी गोष्ट सुरू आणि लोकमतला नानांनी बातमी छापली पोरोसकट छापली तेव्हा घरच्यांना वाटलं की अरे कोणाचं फोटो यायला लागले आता काहीतरी केलं पाहिजे गल्लीला वाटायला लागलं की काहीतरी केलं पाहिजे हे काम नानाच्या शब्दाने ते केलं होतं. रात नाही सगळं व्हायचं तरी पण असले 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 तसं असले म्हणून
वही माहिती बसते आहे त्याच्या डोळ्यांमध्ये बाबा काय करतात त्यांनी नाडीचा वार होता खूप गप्पा टप्पा खूप फोटो सेशन चालला होता एका घेण्याचा शब्द सोडला होता बाई फुपा का बाई फुपाटा 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 बाई शेती माती बाई फुपाटा 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 बाई बाई फुपाटा 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 बाई शेती माती शहरा बाई फुपाटा 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 बाई बाप राम नारा तुम्हारा माळा भरल फुल हिरव मरणाचे फुल बाप राम नारा तुम्हारा माळा भरल फुल हिरव मरणाचे फुल दुःख दुःखाच्या लय फुपाटा 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 बाई ग बाई फुपाटा 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 बाई ग नग नग वाटामा मुदामा कड धरीना नग नग वाटामा मुसुती मधी धरीना ये माईचा हात चलिता शिमुळ्या खायला नग नग वाटामा मुसुती मधी धरीना ये हात दिला बिना लय फुपाटा